माझं नाव रमेश कुदळे, रमेश रामचंद्र कुदळे. मी माझा मुलगा मोठा विशाल रमेश कुदळे, तोही बापूंचं थोडं थोडं ज्याला त्याला वेळ मिळेल असं करत असतो. कंटिन्यू माझ्यासारखं शेवेलं नसतो तो, कारण त्याची जॉबच त्याचा असा आहे सेफ्टी ऑफिसरचा कन्स्ट्रक्शनमध्ये, त्यावर तो सारखा फिरता असतो. परंतु बापूंचं लॉकेट घेऊन बापूंचं स्मरण करून बापूंचं दररोजचं उदी लावतो. त्याला फर्स्ट टाईमचंच कोविड झाला. कोविड झाल्यानंतर तो नॉर्मल झाला पहिला. नॉर्मल झाल्यानंतर त्याला आमच्या दोन नंबरच्या मुलानं घरी आणला त्याला सांडपाण्याला. तर त्याला परत रिॲक्शन झाली कोविडची. तर मशीन हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. मी त्याला म्हणलं घाबरू नकोस, त्याला 40,000-40,000 दोन इंजेक्शन दिली. बापूंचं म्हणलं स्मरण कर, तू निश्चित अगदी त्यामधलं सावरशील. मी त्यावेळेस गावीच होतो, पण तो मुंबईला होतो, पण इथनं मी मार्गदर्शन सांगत होतो. तो म्हणतो बापूंचं लॉकेट आहे माझ्या गळ्यात, मी बापूंचं स्मरण करतो आहे. आणि तो खरं जवळजवळ 400,000 रुपये गेले आमचे तिथं त्याच्या इन्शुरन्समधले ह्याच्यामधून. परंतु तो बापूंचं स्मरण करत करत असतानाच त्या कोविडमधनं अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचला आणि बाहेर आला. त्याबद्दल मी बापूंना आंब देत करतो. धन्यवाद. आंब देत